नुकताच बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. परंतु हा एन्काउंटर की खून असा संशय विरोधकांकडून व्यक्त केला जातोय. यासंबंधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी आमच्या प्रतिनिधी धवल घोलप यांनी संवाद साधलाय. पाहुयात अनिल देशमुख काय म्हणाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सर, सर नुकतंच बदलापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेचा जो आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला, नेमकं आता चर्चा अशी सुरू आहे की हा एन्काउंटर एका खून असं काय जो बदलापूरमध्ये अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला त्याच्या मागे सरळ सरळ दिसतं की ज्या शाळेमध्ये ज्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला त्या शाळेचा जो मालक होता आपटे याला वाचवण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण एन्काउंटरपर्यंत गेलं असं दिसतंय. कारण की पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं की पहिल्या दिवसापासून हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न झाला, चार पाच दिवस हे प्रकरण लोकांपर्यंत आलं नाही पाहिजे यासाठी प्रयत्न झाला, पण लोकांपर्यंत जेव्हा हे पोचलं तर लोकांचा उद्रेक झाला. आणि जेव्हा त्या मुलीचे ज्या चार वर्षाच्या मुलीचे आई वडील जेव्हा पोलीस स्टेशनला गेले बदलापूर त्या ठिकाणी त्यांना 13 तास बसून ठेवलं, त्यांचा एफ आय आर घेतला, त्या शाळेचे CCTV फुटेज गायब आहे. आणि ज्या पद्धतीनं एन्काउंटर केला मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नोंद तिथे अशा पद्धतीनं कोणावरही अशा पद्धतीनं कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा पिस्तूल कोणी काढून घेऊ शकत नाही, कारण की तो लॉक असतो, त्याला हुक असतं, ज्याला ट्रेनिंग आहे तोच अशा पद्धतीनं पिस्तूल काढू शकतो, कोणी त्याला माहीत नाही तो पिस्तूल काढू शकत नाही. त्याच्यामुळे हा सर्व बनाव आहे. त्याच्यामध्ये असं काही हे संपूर्ण जे झालं त्याच्यामध्ये आपटेला वाचण्याचा हा प्रयत्न असं दिसतो.